जेवण बिवण या बघा आम्हाला जेवाय कुठला आता एवढी पात लावल्याशिवाय जेवाय नाही. तुम्हाला वाटत असेल ही पूनम नुसती हिडीव करतीन, तिला कुठलं काम आणि काही बाजरी आली आहे तनात दिसना सुद्धा तनवर गेलंय बरं बाजरी बारीक राहिली या काय करायचं. खुरा पल्ल्याशिवाय तर आहे का शेतकरीच आहे आम्ही वा काय लय सुशिक्षित नाही या तुम्हाला वाटत असेल. हे नुसती गावडासारखं करते ते आम्ही असतानाच आहे रानटी गावटी गावाकडचं आहे आम्ही. ही सारं आम्हाला रानातलं केल्याशिवाय काय हे नाही बघा. रान नाही म्हणले आपलं शेतातलं ही काम केलंच पाहिजे. कुरपान तुरपान केल्याशिवाय तर पीक येत आहे का. शेती पडाक पाडून का करायचे व शेत आहे म्हणल्यावर त्यातनं उत्पन्न काढलं पाहिजे. काय थोडंफार खायला लागतंय की आपल्याला. हे आता या बाजरीचं खुरपून त्याला खात पाणी दिलं तरच ही आपल्याला पुन्हा बाजरी खाया येईल. पुन्हा बाजरीची भाकर मग चविष्ट लागल खायला, नाहीतर कुठली लागती या. ही खुरपाय लागतंय बघा काय करायचं. सकाळी जेवले बघा थोडी, आता दुपारचं जेवण अजून काय नाही बघा. सकाळी ज्यानं काढतो एवढं झालं या तनच आहे मुलकाचं काय करायचं बघा. कसला आलं बघा ही हराळीन ही लव्हाळान काही कोळपायचं म्हणलं होतं कारभारीला पण यात कोळप बी चाललं ना तर काय करायचं. यात आपल्याला खुरपल्याशिवाय आहे का निघणा कोळप्या नाही. याला खुरपूनच काढावं लागतंय. हे बघा कसली हराळी आहे. एवढंच खुरपलंय सुकून गेलंय गवत. गवत नाही होतं ही सुकून चुकून बसलंय या. एवढं ह्यातच बघा किती गवत निघलंय. तुमच्या शेतात काय केलंय मग सांगा कमेंट मध्ये. एका हे आमच्यात तर बाजरी केली. आता ही रान मोकळं झालं का ह्यात करावं म्हणतोय मका. मका पण लागते की जनावरांनी. शेरडा आहे ती शेरडांना खायला लागते मका. मशीनला भरडा लागतोय मग मका करायचे त्यात. आता त्यात होतं ना कटवळाची वैरण होती मग ती आली. आता संपत्ती नांगरून घेऊन त्याला खत घालायचं शेणखत आणि मग मका बघा कसली ती फर्मातच येते. मग त्याची बी सारी मशागत करावं लागते. फर्मात तर काही सुकानं येतंय बी त्याला घाम गाळावा लागतोय काही उन्हाचा. असा ऊन पडलंच बघा. आता हिरवाळ आलतं तर वर ऊन पडलं. हिरवाळ असलं का भारी वाटतं. हे उन्हाचं नको नको वाटतंय बघा. लय ऊन लागतं या. लगान झालं का नाही खुरपायचं. हे काय खुरपतोय अजून भाकर नाही पोटाला. खाऊन घ्या की मग चार कास. कशाचं खाता हे कवा लागायचं कडवर. एवढं एकतर न कपात लागायला दाट आहे. जरा कणा कणा काढा की सकाळ धरणं एवढंच काढलंय वाटतं. दोघी दोघी काढताय की मग दोघी बी काढतोय की दोघी बी संगत आहे की. आज होईल का नाही मग. आज नाही होत उद्या बिद्या होईल. वर का लवकर वरची पट्टी खुरपायचे. अजून जायचंय तिकडं लांब शेत आहे बघा मित्रांनो. तिकडं बी जायचंय अजून. त्या इकडं झाडे त्याच्या पड्याला आहे बघा आमचं अजून शेत. त्यात बी बाजरीच केली या. आमच्या इकडं बाजरीचंच पीक करते ती. तुमच्याकडं कुठं काय सोयाबीन करते ती. कुणाकडं तसलं ती सूर्यफूल करते ती. ती सीझनच आहे की त्याचा. आता आमच्याकडे तसलं नाही पिकत. हे आमचं माय रान आहे का ही दगडं जाईल सारी हो का. तुमच्या रानातले असले दगडं बी नसते रे बघायला. हे आमच्यात सारी दगडं जायते. ही तर फक्त बाजरी मका ज्वारी असलं येतंय. ते सूर्यफूल ही तसलं येत नाही. इकडं आमच्या इकडं खालच्या रानाने आहे ती काळी रानं. तिकडं केलंय बघा त्या लोकांनी. आम्हाला नाही तसलं काळं रान माळाचंच आहे आम्हाला. हे आम्ही असली बाजरीचंच पीक केलंय बघा. गेल्या वर्षी काय नव्हती बाजरी केली आम्ही. तो खायला आम्हाला पडायल्या वर्षी त्याच्या होती. मग ती गेली आजपर्यंत. आता ह्या वर्षी म्हणून केली संपत आली ती. शेंगा बी केलं नाही तर गेल्या वर्षी लय शेती कराय आमची टाळाटाळ झाली बघा. पाऊस बी नव्हता म्हणावा असा. मग नाही काय केलं. आता ह्या वर्षी भिमुख बी करणार आहे तो का ती काळी पट्टी आहे म्हणजे त्यात दगडं नाही ती. ते असं बसकेचं रान आहे त्याला आम्ही तालीचं रान म्हणतो. ताल आहे ती त्या नुसती माती आहे दगडं नाही ती त्यातलंय. मग त्यात आता खात घालून त्यात भिमुख करायचं या. करायचं असंच काय काय थोडं थोडं करून केल्याशिवाय तर आहे का. तर बघा तुमच्याकडे काय काय असतंय सांगा रानात. ह्या काही आमचं तर असं आहे तुम्हाला सांगते आज मी. बरं माझं जरा सपोर्ट करा की माझ्या हिडीवला. व काय आपलं हाय ही बघा मी साधं सोपं करते. तुम्ही सपोर्टची तुमच्या लय गरज आहे बघा. तुम्ही सपोर्ट करा मला. जरा उचलून धरा आमचं हिडीव शेवटपर्यंत बघा.
कमेंट करा तुम्ही काय मला एवढा करवा बिरवा हाय म्हणू नका। तुम्ही कवा भी आमच्या गावाला, मी लोटवाडीत राहते, तळ्याच्या काठाला आमचं घर आहे, घराच्या खालत आमच्याकडे फॉरेस्ट आहे आणि सांगुल तालुक्यात आमचं गाव आहे लोटवाडी। इथं या तुम्ही कवा भी। आता बघा कालच गेलं ह्यांचं मित्र आलतं, ह्यांचं म्हणजे आमचं साऱ्यांचं झालं, ते आलतं बघा भाऊ फॅमिली सकट आलती बघा दोन कुटुंब। तर आता ती गेले ती काल तर करमना झालंय बघा, नुसतं रडाई यायला लागले, चार पाच दिवस होती इथं ना, काय सुद्धा करमना झालंय बघा, नुसतं रडाई यायला लागलं या, काय करायचं बघा। लय भारी वाटतंय माणसं आली का आम्हाला, कुणी पण या भेटायला, तुम्ही म्हणा काही या कसं जायचं कसं नाही, कुणी पण या, तुम्हाला सांगतेच नव का आमचं तळ्या काठाला घर आहे, खालतं आमच्या तळ्याचे घराच्या खालतं फॉरेस्ट आहे बघा, खून मी सांगते आमच्या घराची, इकडं रानात राहतो आम्ही लोटवाडीत, गावात आले सांगते कोण बी तुम्हाला, पर तरी बी मी सांगते या बघा कुणी बी, असं काय म्हणणं का की पूनम ताईचं लय गर्व आहे हि तसलं काय नाही बघा, मी लय साधी भोळी आहे, आम्हाला तसलं नाही येत बघा, आणि आम्हाला जेवढी माणसं येतील तेवढी लय भारी वाटतं, असं नाही की माणसं आल्यावनं आम्हाला नको नको वाटते ती ही नाही, आम्हाला जेवढी माणसं येतील तेवढी भारी वाटतं, गेली का नाही क्षणभर सुद्धा करमत नाही बघा, आम्हाला वाटतं यावी ती पर जाऊन येते, असं आलो का नाही लय भारी वाटतं, गेल्यावनं काय सुद्धा करमत नाही, दोन दिवस झालं त्याच्यामुळं पण आता ती म्हणते ती जेव्हा दुपारच त्याच्यामुळं पण जीव वाट नाही, काय करायचं दोन दिवस झालं त्यांची पोरण ही लय मस्त, आम्ही लय एन्जॉय केला बघा, लय भारी भारी वाटलं आम्हाला। तर तुम्ही पण या तुमच्यासोबत बी असंच आम्ही छान छान हे करूया, गप्पा मारूया आपण, यास कुणाला यायची इच्छा असेल त्यांनी, पण सपोर्ट करायचं एवढा विसरू नका, तुमच्या सपोर्टची लय म्हणजे लय गरज आहे बघा आम्हाला, तुम्ही सपोर्ट केला तर मी हाय बघा पूनम ताई तुमची, नाही तर काय नाही मी, मी नुसती किरकोळ आया, तुमच्या सपोर्टमुळं मी ताई झाली, पूनम होती त्याची ताई झाली मी, आहे तर बघा काय करायचं बघा, बरं का समजेनी हिडिओ आणि समजेची मला कमेंट आली पाहिजे, आता मी घेते रजा कारण मला ही काम आहे मोहर, आता उद्या भेटूया आपण, धन्यवाद।